आपकी गर्दिशों का गम ना करो, हौसले मुश्किलों में पलते। जय विद्यार्थी मित्रों, मी जय जाधव विश्वास अकादमी ठाणे यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत करतो। या दिवशी 1600 मीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग चा व्हिडिओ दिला होता। तुम्ही भरपूर सहकार्य केला, प्रेम दिला, त्याबद्दल धन्यवाद, आभार। असाच प्रेम येणाऱ्या काळामध्ये तुमचा असू द्या। आज आपण 3 किलोमीटर रनिंग वर्कआउट बघणार आहे। ज्या भगिनी भरपूर म्हणत होत्या सर आम्हाला 3 किलोमीटर रनिंग वनरक्षक साठी आम्हाला काही गाइडन्स करा, काही माहिती द्या, मार्गदर्शन करा, आम्ही गावाकडे राहतो, आम्हाला शहरापर्यंत जाऊ शकत नाही, तर त्याबद्दलचा आजचा 3 किलोमीटर रनिंगचा वर्कआउटचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। ज्या भगिनी नवीन सुरुवात करणारे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जो आजचा व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही नवीन जर सुरुवात करत असाल तर तुम्हाला थोडा हे वर्कआउट हार्ड जाईल। ज्या भगिनी जुने आहेत, ज्या भगिनी पहिल्यापासून प्रॅक्टिस करणार आहेत, त्या भगिनीसाठी हा वर्कआउट खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वनरक्षक भरतीसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा वर्कआउट आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे मी सांगतो त्याप्रमाणे आणि जसं मी वर्कआउट दिला आहे तसं जर तुम्ही वर्कआउट फॉलो केला तर तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल। त्यासाठी आपण आजचा जो वर्कआउट आहे 3 किलोमीटरचा वर्कआउट, हा वर्कआउट आपण सुरुवात करूया। तीन किलोमीटरचा वर्कआउट आहे। सर्वप्रथम आपल्याला पहिल्या सुरुवातीला ग्राउंडवर गेल्याच्या नंतर एक्सरसाइज म्हणजे आपल्याला काय करायचं आहे काय नाही मी हे संपूर्ण सांगणार आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत 3 किलोमीटर कसं पळायचं आहे हे पण तुम्हाला मी पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या मैत्रिणींना मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा। आपल्याला 3 किलोमीटर रनिंग सुरुवात करताना आपल्याला स्टेपिंग आणि आपले जे हाताची मुवमेंट आहे, पायाची मुवमेंट आहे, बॉडीची आपली बॉडी कशी असायला पाहिजे ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 5 किलोमीटर जे रनिंग आहे हे खूप हार्ड जाणार नाही। तुम्हाला सोपं आहे, जास्त हार्ड नाही, पण तुम्हाला हे ह्या गोष्टीकडे जे बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, हाताची मुवमेंट एकदम एका रेषेमध्ये आणि पायाची मुवमेंट पण आपल्या एका रेषेमध्ये आणि स्टेपिंग पण जास्त भर द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त दम लागणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे। आपली बॉडी जी आहे असं पूर्ण ताठ होऊन पळायचं नाही, त्यासाठी आपल्याला 20 ते 30 डिग्री असं झुकलेलं असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला दम लागणार नाही आणि पुढून जे वारा येणार आहे ते आपल्या गाडीला पुढे तोंड असते बघा त्या टाइममध्ये आपलं तोंड असं पुढे राहिलं पाहिजे, जेणेकरून वारा आपल्याला आडणार नाही तो निघून जाईल। त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी बेसिक ज्या आहेत ते खूप गरजेचं आहे, त्याकडे लक्ष देणं। चला तर मग आपल्याला सोमवारपासून वर्कआउटला सुरुवात करायचं आहे। सोमवार ते शनिवारपर्यंत हा आपला वर्कआउट असेल आणि रविवारी तुम्हाला सुट्टी घ्यायचं असेल तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता, किंवा तुम्हाला रविवारी ग्राउंड करायचं असेल तर ग्राउंड पण करू शकता। आणि रविवारी जास्तीत जास्त शक्यतो तुम्ही काय करा, स्ट्रेचिंग जास्त करा, स्ट्रेचिंग जास्त वेळ करा आणि वॉर्म अप करा रविवारी। आपल्याला आता सोमवारचा वर्कआउट बघायचा आहे। सोमवारी सकाळी आपल्याला 5 किलोमीटर रनिंग करायचं आहे। 5 किलोमीटर रनिंग याच्यासाठी आपल्याला 3 किलोमीटरच पळायचं आहे, पण आपला स्टॅमिना वाढायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण सोमवारी स्लो रनिंग मध्ये 5 किलोमीटर रनिंग दिलेलं आहे। भगिनी कसं असते ते जास्त हे होऊ म्हणजे कसं, जर तुम्ही जर 3 किलोमीटर पळायचं ठरवलात तर तुमचा वर्कआउट पूर्ण होणार नाही, तुमचा टाइम तेवढा येणार नाही, जेवढा टाइम तुम्हाला 80 मार्क घ्यायसाठी आहे तो टाइम तुम्हाला भेटणार नाही। कमीत कमी तुम्हाला 80 ते 70 मार्क घेणं गरजेचं आहे तरीच तुमचा रिझल्ट येऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला 3 किलोमीटर जे आहे आपला टाइम आहे 3 किलोमीटरच आहे आपला हे धरून चालू नका, तुम्हाला 5 किलोमीटर मारायचं आहे या दृष्टिकोनाने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला 3 किलोमीटर मारायला खूप फायदा होईल। आपला सकाळचा जो वर्कआउट 5 किलोमीटर झाल्याच्या नंतर आपला आता सकाळच्या वर्कआउटच्या नंतर आपल्याला स्ट्रेचिंग पूर्ण बॉडी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इंजुरी होणार नाही। आणि रोज आपण जेव्हा पण ग्राउंडवर जातो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायचं, स्टार्टिंगला आपल्याला बॉडी गरम करायचा, वॉर्म अप करायचं आहे आणि थोडं एबीसी ड्रिल करायचं आहे। ह्या गोष्टी केल्याच्या नंतरच आपल्याला रनिंगला सुरुवात करायचं आहे, जेणेकरून आपली बॉडी इंजर्ड होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही। त्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला
वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे, वार्म अप करणे खूप गरजेचं आहे। आता आपला सोमवारचा सकाळचा वर्कआउट संपल्याच्या नंतर आपल्याला स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे। स्ट्रेचिंग केल्याच्या नंतर आपल्याला सोमवारचा जो संध्याकाळचा वर्कआउट आहे तो आहे 15 मिनिट फास्ट रनिंग। 15 मिनिट काय करायचं, आपल्याला फास्ट रनिंग करायचं आहे। तुमचा 100% जे 100% आहे ते लागायला पाहिजे हा समजून तुम्ही फास्ट रनिंग करा। आणि फास्ट रनिंग झाल्याच्या नंतर पूर्ण व्यायाम स्ट्रेचिंग करून घ्या। स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आपला सोमवारचा वर्कआउट संपतो आणि येतो आपला मंगळवारचा सकाळचा वर्कआउट। मंगळवारचा सकाळचा वर्कआउट 2 किलोमीटर आहे। 2 किलोमीटरचे 2 सेट मारायचे आहे। 1 सेट झाल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटं थांबायचं आहे। 1 सेट झाल्याच्या नंतर 10 मिनिटं थांबायचं आहे। 10 मिनिटं थांबल्याच्या नंतर अजून दुसरा सेट मारायचा आहे। आणि 1 सेटचा टाइम आहे आपल्याला 8 मिनिटं किंवा 8:40 सेकंदापर्यंत 8:20 किंवा 8:40 सेकंदापर्यंत आपल्याला 1 किलोमीटरचा टाइम यायला पाहिजे। तरच आपला जो 12 मिनिटाचा टाइम आहे तो कव्हर होईल। त्यासाठी तुम्ही 2 किलोमीटरचे 2 सेट मारायचं आणि म्हणजे 10 मिनिटं थांबायचं नंतर अजून लगेच तसाच वर्कआउट अजून डबल करायचा आहे। आता आपला मंगळवारचा संध्याकाळचा वर्कआउट येतो। मंगळवारचा जो संध्याकाळचा वर्कआउट आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आणि आपल्याला संध्याकाळी ग्राउंडवर गेल्याच्या नंतर बॉडी गरम करून घ्यायचं, वॉर्मअप करून घ्यायचं। वॉर्मअप झाल्याच्या नंतर आपल्याला 300 मीटरचे 9 शूट मारायचे। 300 मीटरचे काय करायचं आहे, 9 शूट मारायचं आहे। आपण सकाळी इथं 2 किलोमीटर 2 सेट मारल्यामुळे आपली बॉडी जी आहे थकते। त्यासाठी आपण काय केलोय, संध्याकाळी टाइम दिलेला नाही तुम्हाला, नाहीतर तुम्ही काय समजता आता ते सरांनी काय केलं, टाइम दिला नाही, चला आपण हळूहळू करून पूर्ण करूया 300 मीटर असं न करता तुम्हाला 9 शूट जे आहे हे पूर्ण 100% जीव लावून करायचं आहे। तरच तुमचा फायदा होईल, नाहीतर 18 वर्षाचा पूर्ण व्हायला आले की मग तुमचा कार्यक्रम होईल। त्यासाठी तुम्ही लक्ष द्या इकडं। आपल्याला 9 शूट झाल्याच्या नंतर आता जो आहे मंगळवारचा संध्याकाळचा वर्कआउट संपतो, आपल्याला आता बुधवारचा सकाळचा वर्कआउट बघायचा आहे। बुधवारचा सकाळचा वर्कआउट जेव्हा आपण करायला जाऊ तेव्हा आपल्याला स्टार्टिंगला वॉर्म अप करायचा, बॉडी गरम करून घेऊन मग नंतर वर्कआउटला सुरुवात करायचा आहे। सुरुवातीला आपले 600 मीटरचे 6 सेट असणार आहेत। 600 मीटरचे 6 सेट असणार आहेत। 1 सेट मारल्याच्या नंतर दुसरा सेट मारायचा आणि त्यामधला टाइम आहे थांबायचा 4 मिनिट। आपल्याला रेस्ट करायचा, रेस्ट म्हणजे तुम्ही थांबून राहू नका एका ठिकाणी, मोमेंट असू द्या तुमच्या पायाला, मोमेंट असू द्या जेणेकरून तुमचा दम फिरला पाहिजे, यासाठी तुम्ही रेस्ट घेणार आहात मधला टाइम। 4 मिनिट थांबल्याच्या नंतर अजून दुसरा 600 सेट दुसरा राऊंड चालू करायचं। आणि तो टाइम आहे 1 600 मीटरचा टाइम आपल्याला आहे 2 मिनिट 5 सेकंद किंवा 50 सेकंदापर्यंत 1 सेट 600 मीटरचा टाइम यायला पाहिजे। याच्यापेक्षा कमी जास्त आला तरी चालते, कमी आला तर खूपच चांगलं आणि जास्त आला तर घाबरून जाऊ नका। येणाऱ्या 1-4-8 दिवसामध्ये तुमचा टाइम यापेक्षाही कमी येऊ शकतो। आपला जो आहे मंगळवारचा सॉरी बुधवारचा जो आहे सकाळचा वर्कआउट इथे संपतो। आपल्याला आता स्ट्रेचिंग करायचं आहे। स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आता आपला बुधवारचा संध्याकाळचा वर्कआउट येतो। बुधवारी संध्याकाळी आपण रेस्ट देतो, पण तुम्ही रेस्ट न घेता स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप याकडे लक्ष द्या आणि बुधवारी स्ट्रेचिंग वगैरे करून घ्या। त्यानंतर आता आपला येतो गुरुवारचा सकाळचा वर्कआउट। सकाळच्या वर्कआउट मध्ये आपल्याला 1 किलोमीटरचा 1 सेट मारायचा आहे। 1 किलोमीटरचा 1 सेट झाल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटं थांबायचं आहे। 1 किलोमीटरचा पहिला 1 किलोमीटरचा टाइम आहे आपल्याला 7 मिनिट। दुसरा 1 किलोमीटरचा टाइम असेल 7 मिनिटापेक्षा 20 सेकंद कमी। तिसरा एक किलोमीटरचा टाइम असेल त्यापेक्षा अजून 20 सेकंद कमी। असं करून आपल्याला जो 5 किलोमीटर आपण पूर्ण करणार आहे, जे 5 किलोमीटर आपण पूर्ण करणार आहे, 5 किलोमीटरचा जो लास्टच्या 5व्या किलोमीटरचा जो सेट आहे आपल्याला कमीत कमी
सहा मिनिटापर्यंत टाइम यायला पाहिजे किंवा सहा मिनिटापेक्षा कमी टाइम यायला पाहिजे, तेव्हाच तुमचं कुठेतरी 12 मिनिटं किंवा 12 मिनिटापेक्षा कमी किंवा 13 मिनिटं 14 मिनिटं यापर्यंत तुमचा टाइम येऊ शकतो आणि तुमचा 3 किलोमीटरचा जो रनिंग आहे तो पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला 70, 80 किंवा 60 मार्क तरी भेटू शकतात। एवढे मार्क तर घेणं गरजेचं आहे, नाही तर काही नव्हतं। आता आपल्याला गुरुवारचा संध्याकाळचा वर्कआउट बघायचा आहे। गुरुवारच्या संध्याकाळच्या वर्कआउट मध्ये आपल्याला 800 चे 3 सेट घ्यायचे। 800 चे 3 सेट तसंच मी पहिलं सांगितलं होतं तुम्हाला, टाइम न लावता 100% तुमच्या जीवाकडून जीव तोडून तुम्हाला 800 चे 3 सेट मारायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे। स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आपला शुक्रवारचा वर्कआउट सकाळचा सुरुवात होतो। शुक्रवारच्या सकाळच्या वर्कआउट मध्ये आपल्याला ग्राउंडवर गेल्याच्या नंतर वॉर्म अप करा, स्ट्रेचिंग करा, बॉडी गरम करा, यानंतर तुम्ही ग्राउंडला सुरुवात करा। तेव्हा तुम्हाला 200 मीटरचे 8 सेट मारायचा आहे। पहिला जो स्लो आहे, स्लोचा टाइम आहे आपल्याला 40 सेकंद। स्लो जे आहे 40 सेकंदामध्ये पूर्ण करा आणि फास्ट जो आहे 32 सेकंदापर्यंत पूर्ण करा। 40 किंवा 42 चालते, 32 किंवा 35 पण चालते, त्या तोपर्यंत त्या टाइमनुसार तुम्ही पूर्ण करा। त्यानंतर आपला प्रत्येक राउंड असंच चालू करा। 200 मीटरचा एक शूट झाला, एक स्लो एक फास्ट, पर दुसरा राउंड परत तेच असे 8 सेट मारायचा। 8 सेट झाल्याच्या नंतर तुम्ही स्ट्रेचिंग करा जेणेकरून तुम्ही थकणार नाही, इंजर होणार नाही। त्यासाठी स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर आपला शुक्रवारचा जो संध्याकाळचा वर्कआउट सुरू होतो, 1 किलोमीटर जे आहे आपल्याला स्लो प्रॅक्टिस करायचा आहे। 1 किलोमीटर स्लो प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे। जर तुम्हाला अजून करावं वाटत असेल तर तुम्ही 100 चे किंवा 200 चे 300 चे असे 2, 3, 4 शूट किंवा तुमच्या मनानुसार मारू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही, तुमचाच फायदा होईल। फक्त ह्या नवीन मुलांसाठी, नवीन भगिनींसाठी थोडा जास्त वाटून ह्यासाठी आपण थोडा कमी दिलेला आहे। आता आपला शुक्रवारचा वर्कआउट संध्याकाळचा संपतो, आपल्याला आता शनिवारच्या सकाळच्या वर्कआउटला सुरुवात करायची आहे। शनिवारचा जो वर्कआउट आहे तो हिल असेल। हिल जाणे खूप गरजेचं आहे। जो हिल जाएगा वही वनरक्षक में क्वालिफाई है, वनरक्षक होगा, नहीं तो हिल जाएंगे फिर कुछ काम के नहीं रहेंगे। जर आपल्याला सकाळी हिल मारायचा आहे, हिल मारल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळी 50 मीटरच्या सॉरी सकाळी जर हिल कोणाकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही 4 किलोमीटर रनिंग मारा। टाइम तुमच्या मते 100% 80% तुम्ही जीव तोडून प्रयत्न करा। 4 किलोमीटर झाल्याच्या नंतर आता सकाळचा वर्कआउट संपतो आणि संध्याकाळच्या वर्कआउट मध्ये आपल्याला 50 मीटरचे 10 सेट करायचे। 50 मीटरचे 10 सेट जे फिनिशिंग आपण करणार आहे शेवटी, त्यासाठीचे हे प्रयत्न आपले शनिवारचे संध्याकाळच्या वर्कआउट मध्ये असणार आहे। तर आपला जो आहे हा 3 किलोमीटर वर्कआउटचा वेळापत्रक आहे। जसं तुम्ही अभ्यास केला, वेळापत्रक ठरवून जसा अभ्यास केला तसंच वेळापत्रक करून हे जर 3 किलोमीटर पूर्ण केलं तर तुम्हाला वनरक्षक पासून कोणीही दूर करणार नाही। त्यासाठी तुम्ही 100% हा जो वर्कआउट आहे हा वर्कआउट प्रमाणे तुम्ही ग्राउंड करा। तुम्ही क्वालिफाय झालं, तुम्हाला शुभेच्छा, आणि तुम्ही वनरक्षक झालात तर नक्कीच आमच्या अकॅडमीला भेट द्या। जय हिंद।